पनवेल महानगर पालिकेचं कराच काय? पनवेल महानगर पालिकेचं कराच काय? सर्विस 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 सगळं सगळं आम्ही सगळं पंचंडगाव संघर्ष समिती आणि इतर सर्व समाजातील संघटना शेतकरी कामगार पक्षाचे सर्व कार्यकर्ते व महाविकास कार्यकर्ते सर्वच जण आज खारघर हिरांदणी ते पनवेल महानगरपालिका ऑफिस कार्यालय या ठिकाणी लॉंग मार्चचं आयोजन केलं होतं. परंतु खारघर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला अटकाव करण्यात आला आणि त्या ठिकाणी आम्हाला डायरेक्ट सर्वच कार्यकर्त्यांना सर्वांना या ठिकाणी घेऊन आलं. मुळात आम्हाला या टॅक्सबद्दल एकदम तीव्र नाराजगी होती जनतेची. परंतु ह्या महानगरपालिकेला सातत्याने आम्ही जवळजवळ 1.5 महिन्यापासून सातत्याने यांच्याकडे पत्रकार करतो आणि पत्रकार देऊनसुद्धा या महानगरपालिकेने कुठलीही मीटिंग घेतली नाही. आज घडीला आम्हाला त्या ठिकाणी उचलेले आम्हाला एवढंच फक्त म्हणायचं आहे का जो नागरिकांमध्ये असंतोष तो निर्माण झालेला आहे त्या संदर्भात महानगरपालिकेने हा टॅक्स पूर्णपणे रद्द करा अशी आमची प्रामाणिकपणे भूमिका आहे. महानगरपालिकेला सातत्यानं म्हणजे उपोषण एकदा गेंड्याची कातडीमधूनही झालेली महानगरपालिकेला आहे. आम्ही गेल्या 2 वर्षात सातत्यानं या ठिकाणी महानगरपालिकेच्या विरोधात उपोषण केलं, मूक मोर्चा काढले, पायी मोर्चा काढले. आज जवळजवळ लॉंग मार्चचं नियोजन होता. भविष्यात यापुढे परत जर असे यांनी ऐकलं नाही आता थोड्याच वेळात आम्हाला आयुक्त साहेबांनी आम्हाला त्या पनवेल महानगर या ठिकाणी बोलवलं आहे. आम्ही जर तिथे आयुक्तांना आम्ही निवेदन देणार त्यांना सांगणार आहोत जर आपण ह्याचा निर्णय घेतला नाही. कारण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या ज्यावेळेला स्थापना झाली त्या नवी मुंबई महानगर त्यावेळेला सुरुवातीला 2 ते 3 वर्ष महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारचा कर लावण्यात आला नव्हता. परंतु ही महानगरपालिका ड वर्गाची महानगरपालिका यांच्या डोक्यात एक खूळ भरलेला आहे त्यांना कळत नाही. कारण आपण गेले 5 वर्ष म्हणजे एखादा मुलगा जन्माला आला आणि त्याला बॅटिंगला उतरला 6 मारला तशा प्रकारची ही महानगरपालिका करत आहे. माझी एवढीच मागणी आहे पुढची भूमिका आज ज्या पद्धतीने केलेली आहे पुढची भूमिका आम्ही स्पष्टही सांगतो की आम्ही या भविष्यात जर यांनी असं केलं नाही तर या महानगरपालिकेच्या पूर्ण महानगरपालिका घेराव घालण्यात येईल जनतेच्या आजच्या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो.